अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना आरोग्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड वाटपचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना होत नसल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाहीये, यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय. आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे. तर नगर शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये 5 लाखापर्यंत शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार आहे. आराध्य युवा प्रतिष्ठानचे मयूर बांगरे आणि निलेश बांगरे यांनी आयुष्यमान भारत योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम केल्यामुळे गरजू रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे. शहरी भागातील नागरिकांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी युवकांनी कार्य करावं असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना आराध्य युवा प्रतिष्ठानच्या आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, आराध्य युवा प्रतिष्ठानचे मयूर बांगरे आणि निलेश बांगरे, तसेच अजय शिंदे, दीपक लोंढे, सोमाशेठ रोकडे, सचिन सप्रे, अन्सार शेख, शरद दळवी, संजय शिंदे, तौसिफ खान, प्रशांत हतरुणकर, बंटी जाधव, दिलीप पवार, मयूर राऊत, गणेश पेटारे, भगवान खैरे, अभय रणदिवे, अमोल रणदिवे, कुमार डाके, अशोक शेळके, सूरज अक्षे, राजू पानमळकर, यशवंत बदलावाले, चंपालाल करवरे, बंटी घेवरे आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना प्राध्यापक माणिकराव विधाते म्हणाले, आयुष्यमान भारत कार्ड योजना नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. पूर्वी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा होत्या, मात्र आता त्यात आरोग्याचा देखील समावेश झालाय. मयूर बांगरे यांच्या पुढाकारातून खऱ्या अर्थाने रेल्वे स्टेशन परिसरात सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचा लाभ होईल असं ते म्हणाले. तर मयूर बांगरे म्हणाले, रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचा लाभ व्हावा यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करत 700 लाभार्थ्यांना हे आयुष्यमान भारत कार्डचं वाटप केलं. तर नागरिकांना या कार्डचा फायदा होणार असून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी या कार्डचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. याचे सन्मान्य निलेश बांगरे यांच्या पुढाकारातनं आज आयुष्यमान भारत या स्कीमचे कार्ड वाटपचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्याकरता सकाळपासून ह्या वाटपचा कार्यक्रम या स्टेशन उपनगरामध्ये हा सुरू होता आणि त्याच्या मोठ्या संख्येनं एक घरोघरी जाऊन जनजागृती निर्माण करण्याचं काम मयूरजी बांगरे व निरजी बांगरे यांनी पुढाकार घेऊन केलं. खरं तर आपण पाहतो की केंद्र सरकार असल किंवा महाराष्ट्र सरकार असल, या सरकारच्या विविध योजना, कल्याणकारी योजना या प्रत्येक क्षेत्रातील लोकांकरता खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. पण खरं तर योजना ज्या वेळेला केंद्र सरकारकडून जाहीर होती आणि राज्य सरकारकडून जाहीर होती तर ती काही विशिष्ट वर्गापर्यंतच ह्या योजना पोहोचवल्या जातात. कारण ज्याचं वाचन असेल, काही वृत्तपत्र वाचतात, कुणी रेडिओच्या बातम्या वाचतं, कुणी प्रभागामध्ये नगरसेवक असतं किंवा कुणी आमदार असेल, खासदार असेल, यांच्या माध्यमातून जेवढी जनजागृती होईल तेवढाच खरं तर ही लोकांपर्यंत पोहोचतील. पण प्रत्येकापर्यंत ह्या योजना काही पोहोचत नाही आणि मग योजना पोहोचल्या नाही तर लोकांना त्याचा काही फार लाभ होत नाही असे देखील अनेक उदाहरणं या आपल्याला देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि नगरसारख्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो की आता मध्यंतरी केंद्र सरकारने वयोश्री योजना काढली, म्हणजे सिनियर लोकांना, म्हणजे 60च्या पुढच्या लोकांना जे काही अडचणी असतील, मग कोणाला चालता येत नसेल, त्याला वॉकर असेल, काठी असेल, ऐकता येत नसेल, ऐकायला येत नसेल, तर त्याला मशीन असतील, दाताची अडचण असेल तर दात बसवायचं काम असेल, अशा वेगवेगळ्या योजना ह्या काढल्या. मग खासदारांनी त्याच्यामध्ये आपल्याकडं पुढाकार घेतला, आपल्यापर्यंत आली. तिकडे बारामती मतदारसंघामध्ये सुप्रधानी पुढाकार घेतला, तिथं आपल्या लक्षात आलं. मग जिथं जिथं लोक ऍक्टिव्ह असतात तिथं आपल्याला ते पाहायला मिळतं. आपल्या इकडे देखील तुम्हाला सांगतो की आपण देखील राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना येतात आपण सोशल मीडियावर टाकतो, पोहोचवतो. पण लोकांकडून काय फार, तसं शहरी भागांमध्ये आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये लाभ घेणारे लोक जास्त असतात आणि शहरी भागामध्ये थोडेफार कमी असतात. कारण शहरी भागामध्ये आपण पाहतो लोकांना फार काही म्हणजे गरज असली तरी इंटरेस्ट नसतो, त्यांना वाटतं लोक आपल्यापर्यंत आले पाहिजे असं देखील परत वेळ पाहायला मिळतं. कारण मयूरजी तुम्ही जो पुढाकार घेतला आज
तुम्ही घरोघरी जाऊन घेतला म्हणून तुम्हाला सांगतो लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले, त्यामुळे जितपर्यंत आपण घरोघरी जाऊ तितपर्यंत लोक याच्यामध्ये सहभागी होतात। त्यामुळे आज खरं तर या सगळ्या योजना पोहोचवल्या पाहिजेत आणि जर पोहोचवल्या तर तुम्हाला सांगतो की लोकांना काही अडचण येऊ काही प्रसंग येऊ दवाखान्याचा जरी आला तरी आपल्या परमेत्याच्या खिशाला जळ लागल असं काही होणार नाही। त्यामुळे कुठल्या योजना आज सरकारमधून मिळतात त्याचा लाभ आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे। म्हणून आज अजितदादा या राज्य सरकारमध्ये आज आपण पाहतो की सक्षम उपमुख्यमंत्री म्हणून सक्षम अर्थमंत्री म्हणून जे काम करतात आणि म्हणजे जो सक्षम माणूस असतो तो त्या ठिकाणी राज्य सरकारमध्ये जर असला तर सरकारमधून निधी कसा म्हणजे उपलब्ध करायचा निधी कसा तयार करायचा हे अजितदादांनी वेळोवेळी स्वतः अर्थमंत्री असल्यापासून हे दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आज देखील राज्याची मोठी जबाबदारी अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे। आणि म्हणून आता आपल्याला देखील आपण पाहतो की काल जवळपास 30-40 कोटी रुपये काल आपल्याला हिवाळी अधिवेशनमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला सांगतो हे पुरवणी मागण्यांमध्ये मिळाले। आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपल्याला काम करायचं म्हटलं तर तसा एखादा निधी कसा म्हणजे राज्य सरकारकडे वेगवेगळ्या माध्यमातून कर रुपये पैसा जमा होतो केंद्र सरकारचा जीएसटीचा पैसा येतो तर तो मग पगाराला कसा वापरायचा पेन्शनला कसा वापरायचा राज्याच्या छोट्या मोठ्या योजनांपर्यंत कसा पोहोचवायचा हे अजितदादांनी खरं तर वेळोवेळी त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे। आणि आता त्याच्यामधले बारकावे हे परत लोकांना लक्षात येत नाही लोकांना वाटतं अर्थमंत्री झाले म्हणजे आता काही कसं करणार पण तुम्हाला सांगतो आता आम्ही बांगडे त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी आयुष्यमान कार्ड करण्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे। असं या कार्यक्रम प्रशासनाने माझी माहिती नगर सेवक गवाळे त्या काळामध्ये आपण इतिहास काळापासून बऱ्याचशा वर्षापासून करत आपण ऐकत होतो की मानवाच्या खरं तर तीनच गरजा होत्या। एक पहिली गरज होती अन्नाची, दुसरी गरज होती वस्त्राची आणि तिसरी गरज होती निवाराची। प्रत्येकजण अन्न वस्त्र निवारा या तीन गरजा आपल्या पूर्ण झाल्या त्याला असं असं वाटायचं की आपलं जीवन हे सफल झालं। परंतु मागील काही कालखंडापासून या गरजाचा क्रम बदलला। या तीन गरजांमध्ये खरं तर आता एक अत्यंत महत्वाची मयूर बांगडे मित्रमंडळाच्या वतीनं आयुष्यमान कार्ड योजना आपल्या प्रभाग क्रमांक 15 या भागामध्ये त्यांनी एक ते दोन वर्षापासून इथे 2 कॅम्प घेतले आणि ही योजना घराघरात पोचवण्याचं काम त्यांनी केलं। मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माणिकरावजी विधाते सर तसेच माजी नगरसेवक विजयरावजी ढवळे साहेब त्याचप्रमाणे दीपकजी लोंढे त्याचप्रमाणे निलेशजी बांगरे त्याचप्रमाणे युवा नेते मयूरजी बांगरे सर्व परिसरातील नागरिकांनी बंधू आणि भगिनींनो आज सांगायला आनंद होतो की आयुष्यमान कार्ड योजना मयूर बांगरेंनी जी घराघरात पोहोचवण्याचं काम केलं मी प्रथम तर त्यांचे आभार मानतो कारण की राजकीय जीवनात समाजकारण जीवनात काम करत असताना स्टेशन परिसरामध्ये खूप हातावर पोट भरणारी तसंच गोरगरीब कष्ट करणारी लोक या भा परिसरात राहत असतात आणि एक खटी जर 5 लाखाचा जर भार दवाखान्याचा जर इथल्या गोरगरीब नागरिकांच्यावर आला तर परिस्थिती नसल्यामुळे उपचार घेता येत नाही। पण मी जी आयुष्यमान कार्ड योजना जी मयूर बांगरेंनी जी राबवली मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। केलेले आहे नगर जिल्ह्यासकट नगर शहरातले साईदीप आनंदऋषी विखे पाटील सुरभी हॉस्पिटल असे बरेच मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल गव्हर्नमेंटनी त्यात समाविष्ट केलेले आहे जिथं तुम्हाला सर्जरी कार्डियाकमध्ये जे जे मोठे ऑपरेशन आहे तिथं लाभ घेता येईल। या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं एक कॅबिन असतं त्या कॅबिनमध्ये तुम्हाला एक कार्ड दाखवावं लागतं तुमचा काय उपचार घ्यायचा आहे काय तिथं प्राथमिक स्वरूप तुम्हाला कार्ड दाखवून तिथं तुम्हाला उपचार भेटला जातो। आणि एक कार्ड बनवण्याची पद्धत कशी असती ज्यांच्या रेशनमध्ये नाव आहे ऑनलाईनला त्यांचे आपण KYC करून त्यांना कार्ड सगळा भयजगतापच्या माध्यमातून आपण आमदार तुम्हाला त्याचं वाटप करतो आणि ज्या
लाभार्थ्यांच्या रेशन कार्ड मध्ये तुमच्या कुटुंबातील कोणाच्या सदस्याचे नाव नसतील तर ते या परिसरात वार्ड क्रमांक 15 मध्ये आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या अंतर्गत जवळपास 450 नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे। या कार्डसाठी हे कार्ड वाटपात बहुमूल्य योगदान माने साहेबांनी दिले आहे आणि आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजासाठी विविध उपक्रम असे राबवत आहे। पुढील काळात सुद्धा लोकांसाठी योग्य प्रकारे योजना राबवल्या जातील त्या प्रकारे त्यासाठी आम्हाला सर्व लोकांचे सहयोग मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रतिनिधी विनायक मिसाळ, न्यूज टुडे 24, अहमदनगर।